नागपूर केंद्र आहे श्रोते पाच वाजून पंधरा मिनिट झाले आता एका ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मागे कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातली निर्यात आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचली आहे ती पंधरा हजार नऊशे वीस कोटी रुपये इतकी झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज ट्विटरवर दिली ही देशासाठी उल्लेखनीय बाब असल्याचं ते म्हणाले खासदार संजय राऊत यांना धमकी देणाऱ्याची ओळख पटली असून त्यांना दारूच्या नशेत धमकी दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यामुळे राज्यात कुणी कोणालाही धमकी दिली तर राज्य सरकार आणि पोलीस त्यावर कडक कारवाई करेल अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली पश्चिम महाराष्ट्रात आणि उर्वरित महाराष्ट्रात ऊस शेतीचं प्रमाण जास्त आहे तसंच साखर कारखान्यांची संख्या देखील मोठी आहे अशा कारखान्यांची संख्या विदर्भात विस्तारण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांची इच्छा होती त्यानुसार ऊस शेती आणि साखर कारखान्याचा सा विस्तार आणि व्यवस्थापनाबाबत विवस्ता संशोधन करणारे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं केंद्र नागपूरमध्ये स्थापन करावं यासाठी आपण जागेची पाहणी करताना नागपूरमध्ये आलो होतो असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं नागपूर इथल्या प्रेस प्रेस वार्तामध्ये ते बोलत होते नागपूर महानगरपालिकेमार्फत महाल स्थानिक चिटणवीसपुरा ग्रंथालयाचं नव्या थाटात लोकार्पण होत असताना ज्यांना खरोखर गरज आहे अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची संधी या ठिकाणाहून मिळेल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली नागपूर महानगरपालिकामार्फत चिटणवीसपुरा इथं राजशी छत्रपती शाहू महाराज ई ग्रंथालयाचा लोकार्पण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते या ई ग्रंथालयाचं लोकार्पण झालं अमृत योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील गोदरेज आनंदम जलकुंभाचा लोकार्पण सोहळा देखील आज पार पडला यामुळे गोदरेज आनंदम जलकुंभ कमांड एरिया नवी शुक्रवारी दसरा रोड राहतेकर वाडी रामजीची वाडी राम मंदिर परिसर असा मोठ्या प्रमाणातील लोकवस्तीला याचा लाभ होणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज संध्याकाळी नागपूर शहरातील इंदोरा चौक अशोक चौक शीतलामाता चौक दिघोरी चौक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे डी वर प्रास्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाचं भूमिपूजन गोळीबार चौक तसंच सक्करदरा चौक इथं होणार आहे याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहील रामजुला ते एलआयसी चौक आणि आरबीआय चौकापर्यंत वाया आकाराच्या उड्डाणपूल आणि नवीन लोहापूल आरयोबीचं उद्घाटन देखील आजच होणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असतील रामझुलाचा वाया आकाराचा उड्डाणपूल आणि लोहापूलजवळ आरियोबी हे बांधल आह गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील मसुपर्शी गावानजीकच्या जंगलात आज सकाळी झालिख् चकमकीत एक नक्षल अतिरेकी ठार झाला याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार